तर हे गाय स्वागत आहे तुमच्या रोहित युट्यूब चॅनलवर. मी कशी दिसते आहे सांगा. सॉरी फॉर दिस हरकत गाईज. आता आपण चाललो ह्या मॅडमच्या शॉपिंगसाठी. गाईज मेरी मेहंदी मैंने खुद ने लगाई है, पैर में भी लगाई है. गाइज गाइज आप लोग मेरे को बोल रहे थे ऐसे हेयर स्टाइल सूट होती है मेरे पे, तो मैंने ऐसे ही हेयर स्टाइल रखा है. आप मेरा बाल देख सकते हो काफी अच्छा हो गया है, मतलब मैं कुछ ट्राई कर रही हूँ ना तो बहुत अच्छा हो गया. सॉरी मेरा एक्सेंट फिर से चेंज हो गया अपने आप हो जाता है. तो आप लोग मुझसे पूछ रहे थे मेरे बाल इतने अच्छे हो गए और यही हेयर स्टाइल सूट होते हैं, तो मैंने यही बांधा है और मैं कुछ दिनों से कुछ ट्राई कर रही हूँ, बहुत अच्छा था. A few moments later. तर गाइस मजा अलग बघा कशी झाली फिरून फिरून, आणि मी शॉपिंग केली पण त्याचा ब्लॉग नाही घेतला कारण मला लाज येत होती. अभी हम डॉक्टर के इधर बैठे हैं. तर गाइस रोहित गेलेला एटीएम मध्ये पैसे काढायला. भाजीपाला घेणे चाललंय आता गाइस आज इकडे. मालकीच्या हाताने थोडा भाजीपाला घेऊ आणि मग घरी जाऊया. तर गाईज आम्ही आलेलो आहे इकडे. तर गाईज आम्ही खूप थकलो शॉपिंग करून खूप दमलेलो आहे आणि इकडे आम्ही आलो नूडल्स खायला. जे पहिली बार खाने वाला आहे नूडल्स. वेज चलेगा मेरे को, वेज ही पसंद है मुझे. वेज अकल नूडल्स चाहिए, वेज शेजवान नूडल्स, मंचूरियन नूडल्स, क्या करेंगे गाइस? इसको नल चालू करने नहीं आ रहा है. इधर घुमाओ उसको बाजू में. हम लोग ने बहुत सारी शॉपिंग की, लेकिन उसका सामान हम लोग मतलब वीडियो नहीं ले पाई मैं, क्योंकि मैं बहुत बिजी हो गई थी. तो मैं घर पे जाके दिखाऊंगी आपको सामान. और इधर बहुत धूप भी है, अभी हम लोग खाना खाने के लिए इधर पे आए नूडल्स वगैरह. अरे इसको नक चालू करने ही नहीं आ रहा क्या? अच्छा कलर कैसे है ये? मैंने अपने दिल से लगाया है ना इसलिए. गाइस ये बहुत हैंडसम दिखने लग रहे ना धीरे धीरे. गाइस जिसका बच्चा पैदा होगा तो सब बोलेंगे बाप रे तेरे पापा कितने हैंडसम है, संतूर बाप. लड़की होगी तो बोलेंगे बाप रे तेरे साथ बॉडीगार्ड कौन घूम रहा है. देखो ना जैसे सर पे चढ़ गया अभी. मिक्स आहे अलग से चाहिए तो बोल ना उसको. तर गाइस आम्ही इकडे खात आहो, फिर भी चटणी चाहिए. खा ना गोल घुमा के तेको सिखाया तो था और इससे गोल कितना भी तीखा नहीं है. फंसा ना उसको ऐसे नहीं रे पूरा गिराई देगा ऊपर से गोल घुमा. नॉर्मल खा फिर ऐसे उठा के देगा ऐसे. हाथ में दम ही नहीं तो क्या उठा पाएगा तू. खा भी. A few moments later. गाइस इतना तीखा था बात ही नहीं कर पा रहे बोलती. गाइस इतना तीखा लग रहा था कि हमको आइसक्रीम खाना पड़ रहा है. गाइस बघा मी चप्पल घेतली व्हाईट याच्यावरती कोल्हापुरी, मागचीच घेतलेली तुटून गेली, आता ही घेतली जरा जास्तच येल्लो इशे. आणि प्रज्ञाने सुद्धा चप्पल घेतली बघा, ही बघा प्रज्ञाने घेतली 4 फूट ना, 4 फूट नीचे नंबर आहे, 5 नंबर आहे. बढ गया मेरा साइज. तेरे पैर का साइज बढ गया? किधर छे 38.
मेरे जितना गाइस बघा प्रज्ञाची चप्पल बघा प्रज्ञाची चप्पल आणि बघा माझी चप्पल एवढं थकून आलेले आहे बघा पाणी पिलंय खूप सारं सगळं सामान वगैरे ठेवलं प्रज्ञाला सोडायसाठी मेन आलेले आता आम्हाला परत वापस जायचं म्हणताला मी आणि माझा मित्र सगळे काम आवडले आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे मी हे घेतलं होतं ये पूरा कल अगर मैं साडी पहनूंगी ना उसका लुक बहुत भारी लगेगा तो कल ज्यादा अच्छा दिखेगा मैंने घर की साफ सफाई कर ली है अब बस खाना बनाना बाकी है The next day. Hey guys, आम्ही कापूस विकायला आलोय आमचा इकडे कापसाच्या फॅक्टरी मध्ये बघा कापूस एवढा एवढा निघलाय शेवटचा एवढा गोणी भरून माईसोबत आलोय आणि माईला दवाखान्यात सुद्धा न्यायचंय बघा किती सारा कापूस आहे इकडे लहानपणी आलो होतो मी इकडे एकदा बस त्याच्यानंतर आज आलोय गाईज कापूस बघा कापूस बघा किती आपल्या मागे किती लाखात करोडचा माल असेला विचार करा रोहित मोरे गाईस आता चाललो आम्ही हे चिठ्ठी घेऊन आता त्याच्यावरती पैसे भेटतील एवढ्या एवढ्याच कापसाचे सुद्धा मग जाऊयात दवाखान्यात आणि मग जाऊयात घरी आणि आपल्याला चार्जिंगचा फॅन घ्यायचा आहे खूप गरमी होते घरी लाईट आता आली खूप परेशान करते आम्हाला बिजली आता जस्ट पोहोचलो आपण हॉस्पिटलला मी नाही काढणार कुठे A few moments later कपड्याच दुकानात आलो तिकडे माय बाबाच्या बहिणीसाठी साडी घ्यायची आहे बाबा म्हटले खूप दिवस झालं घेतली नाही त्यांची बहीण त्यांच्यापेक्षा मोठी आहे आणि खूप म्हातारी आहे तिच्यासाठी साडी घ्यायची म्हणजे लुगडं घेऊयात काही स्वतः एटीएममध्ये आलोय मी हा वा मस्त थंड वाटतंय मी गावाचं मनी ट्रान्झॅक्शनवाला झालोय गावामधला गावामध्ये कधी कोणाला पैशाची गरज पडली गाईस तर मला कॅश देऊन टाकतात आणि मग मला फोन पे मारायला सांगतात खूप माझा अकाउंट खाली करून टाकतात पूर्ण सगळ्या चला कॅश काढतो मस्त काम केले ए सी चालू करून पहिले ए सी बंद होती आता ए सी चालू केले तर जाम थंड वाटते आणि खूप चांगलं वाटतं थँक गॉड उन्हाळा आहे ना ओके ओके Your transaction is being processed. Sorry, we are unable to process your transaction. Please check your input and please try again later. Okay. Yeah. Okay. The government has said that you go to the juice center. So, I have to go to the juice first. काय ते कमेंट करणाऱ्याचं नाव मला लक्षात नाही आता पण आलोय मी तुमच्या ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस प्यायला ओके इकडे आपण ज्यूस पिलंय ते तुमचे दादा होते ते छोटी बहीण आहे वाटतं त्यांची त्यांनी पैसे नाही घेतले माझ्याकडून मी खूप फोर्स केला गाडी तिकडे उभं आहे आपली इकडे ज्यूस पिलेलं आहे मी ओके डन आणि थँक्यू सो मच ज्यूस झालं तुमच्याकडून ज्यूस भेटला आज प्यायला घेतलं गाईस चार्जिंग वाला आपण आता प्रज्ञा खुश खुश गाईस प्रज्ञा नारळ पाणी घेतोय किती वाले माय कलिंगड घेते तिला काय झालं त्याची पोहोचल उठी हुई तो भाय तेरे को कैसे पता चला हम लोग आए की नहीं प्रज्ञाचं गिफ्ट तेरे लिए ये सबसे ज्यादा कीमती गिफ्ट है तूने भले ही तूने मेरे को चेन गिफ्ट किया होगा पर मैं तेरे को ऐसे छोटे छोटे गिफ्ट से ना मेरे गिफ्ट ज्यादा हो जाएंगे तेरे कैसे चार्जिंग कितनी फोन में दे प्रज्ञा
लाईट आहे तर पर्यंत लावून घ्या. बीस को निकाल तू जरा. कैसे लगता है ये? कैसे लगता है लगा के देखना एक बार. लाइट भी जलती है इसमें? चार पांच घंटे चलता है. मोबाइल पे चार्ज लगा सकते हैं इधर. मोबाइल पे चार्जिंग कर सकते हैं. गया अभी टेंशन रात का. गाली सुनने में था इसलिए गर्मी होती है ना रात को मैं सो नहीं पाती. मेरा हवा करते करते हाथ दर्द करता है. मैं उसको बहुत गाली देती हूँ. सह रही थी इसको कितना भी पसीना आ जाए मैं नहीं सो पाती. घर वाले दादा थोड़ा फ्रेश होंगे बैठ. आई लव दिस. ओके गाईस चला भेटूया दादा थोड्याच वेळात फ्रेश वगैरे होऊन घेतो. खूप थकलोय आणि ज्यूस खूप छान होता आजचा पिलेला.